नमस्कार मंडळी, मी आलोय पेडगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे. मित्रांनो, हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मैदान आहे. आणि हो मित्रांनो, याचं एक वैशिष्ट्य, ह्याची प्रवेश फी किती असते माहिती आहे का? 1 रुपया. आणि त्यामुळं उत्साह बघा किती आहे. आज या मैदानात कुठली कुठली बैलं आले ते पाहूया. चला मग, हिंदकी स्त्री सुंदर आणि वजीर. या मैदानात आलाय सोनारपाड्या सोन्या आणि हिकडा आहे छोटा सोन्या. मुंबईवरून आलाय काशी आणि हिकडं त्याबरोबर पळणार आहे शंकर. मैदानात आलाय शारदा पाटील यांचा लक्षा आणि हिकडा आहे भावल्या. हिथं आलाय मैदानात हिंदकेसरी चण्या. मैदानात आलाय हिंदकेसरी तेजा. या मैदानात आलाय बाजी सुद्धा. मैदानात आलाय वशा आणि लासा. ही धनाजी तात्या सैदापूर यांचा घरचा साज आहे. हिकडा आहे बघा बादल, हिकडा आहे सर्जा आणि हिकडा आहे राजा. मित्रांनो, माझ्या पाठीमाग बैल पाताय आहे सरदार. चालू सीझनचा महाराष्ट्र केसरी बैल आहे. खूप ठिकाणी फायनलला राहिलेला आहे. नक्की हा बैल कोण आता? संदीप मोहिते, विघ्नार्थ कंस्ट्रक्शन, माधवनगर, होय, वाटार. साधारणपणे सरदारचे किती फायनल झालेत आत्तापर्यंत? आतापर्यंत 9-10 फायनल झालेत. होय, तर पुढच्या सगळ्या प्रवासासाठी शुभेच्छा. हे आता लवकरच पळणार आहेत. सरदारला शुभेच्छा. हा आहे सरदार. हिथं या मैदानात आलाय सातारा एक्सप्रेस बलमा. अक्षय मोरेंचा बैल आहे. आणि नामवंत जॉकी गाड्या आणतायत. अतिशय सुंदर अशी लढत चालय. माग सरकारी आखाड्याचा रंग घ्या. अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर आणि रामवंत जाती गाडी आणतायत. अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर आणताय. सुंदर अशा गाड्या पडताय. क्रमांक 9 वर दरबार हॉटेल त्यांच्यावर पत्ता चालू आहे. अतिशय सुंदर. आता सोनार पाड्याच्या सोन्याची गाडी लागली आहे. छोटा सोन्या आणि मोठा सोन्या, प्रसिद्ध बैल जोडी. पाहताय मोठा सोन्या. सोन्याला खाली झोपायला नाही लागतो आणि बैल एकदम फ्रेश आहे. चालवत नाही लागतो, खाली झोपायला सोडायचं असेल बैल चांगला पळतो. दोन्ही साईड शांत एकदम. एका माणसानं असा जसं सोडायचा, सर्वात बैल शांत उभा राहणार असा लाडे हाच असेल सोन्या एका माणसाला. Thank you.
सिद्धनाथ यात्रेनिमित्त साधारण आतापर्यंत सुंदर अशी गाडी मैदानामध्ये दाखल झाली बघा. त्या महिलांना 2017-18 आणि 19 मध्ये दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्र गाजवला सुंदर अशी लढत पाहायला मिळणार आहे. जिगरबाज बैला आणि चार बसणार आवाज आणि चौके आसपास फेरे खाली निघाले. आता या मैदानात कसं आहे माहिती का, जी गाडी कमी सेकंदात येईल किंवा जी आदत वासरू आहे ती आदत वासरू सगळ्यांना म्हणजे चांगल्या पद्धतीने पळताना म्हणजे पाहायला मिळेल त्यांना या ठिकाणी चांगलं पारितोषिक आहे, चांदीची गाथा बक्षीस आहे त्यांना. तर आतापर्यंत तुम्हाला सांगतो आता 36 गड झाले. 36 गटात बघा 13व्या गटाची गाडी पळाली रे सिद्धेश्वर प्रसन्न कुरोली. ती गाडी बघा चांगली कुमट्याचा ब्रह्मा पळाला आणि त्याच्याबरोबर त्यांचा किरोलीचा बैल पळाला. त्यात बघा त्यांची गाडी मला वाटते 22 सेकंद 11 मिलीमध्ये पळाली त्यांची गाडी. मग ते हां आतापर्यंत त्यांच्या गाडीचा बघा आता रेकॉर्ड आहे. इथनं पुढं अजून तो रेकॉर्ड कोणी पण तोडू शकतो किंवा नाही पण तोडू शकत. टोटल गाड्या किती आलेत? आता तुम्हाला सांगतो 625 गाड्यांची नोंद, विक्रमी नोंद झाली. बैलगाड्या चालू झाल्यापासून एवढं मोठं मैदान झालं पुस्तेगावचं, एवढं मोठं मैदान झालं कोरेगावचं. पण कोरेगाव आणि पुस्तेगाव मैदानाच्या नंतरचं हे मैदान असं आहे की त्या मैदानात पण झाल्या नोंद, पण त्यानंतरचं हे मैदान असं आहे की इथं 620 गाड्यांची नोंद आहे विक्रमी. पण या ठिकाणी कुणालाही डबल पळून दिलेलं नाही. हाय अशी पावती नोंद करायची, बैलावर नंबर टाकायचा. बैलावर नंबर टाकला की अजिबात म्हणजे दुसऱ्यांदा पळता येत नाही त्या गाडीला असा विषय येतो. 2013 साली 550 गाड्या आल्या होत्या. 2022 साली त्याच्यापेक्षा जास्त 100 जास्त आलेत. म्हणजे बैलगाडी क्षेत्र बरेच दिवस बंद होतं, परंतु आता 2022 साली 650-630 गाड्या नोंद झालेत. जवळजवळ 74 गट पडलेत. 2013 साली 65 गट पडले होते. 6:30-7:45 फायनल झाला होता आणि आज देखील 6:30-7:45 फायनल होणार. मैदान सकाळी 9 चालू झाले. बरोबर 13 मध्ये विनर कोण होतं, कुठले गाडीने फायनल घेतल्या 13 मध्ये? त्यावेळेला तुम्हाला सांगतो गाडी पळालेली, मी त्या ठिकाणी इथं स्वतः उपस्थित होतो. त्यावेळेला गाडी पळालेली बघा रिया जयेश पाटील सोनार पाडा यांचा त्यावेळेला माणिक पळाला होता आणि तो माणिक आत्ता उपस्थित आहे या मैदानात. आणि त्याच्याबरोबर पळाला होता पंढरी शेठ फडके पनवेलकरांचा कैलासवासी बैजा, म्हणजे आत्ता मागं त्याचं निधन झालं तो बैजा. अशी गाडी पळाली होती, गाडी बारीक ड्रायव्हरनं आणली होती. आणि त्या गाडीचं रेकॉर्ड ब्रेक होतं त्या गाडी त्या गटामध्ये किंवा त्या सेमी त्या फायनलमध्ये ज्यावेळेला तो फायनल पळाला त्यामध्ये मोठा लक्षा होता, छोटा लक्षा होता, शिरस वस्तीचा बलमा होता, अनेक मोठी मोठ्या गाड्या होत्या. त्या आदत पहिल्यांनी त्यावरती विजय मिळवून या ठिकाणी हिंदकेसरी किता पटकावला. ह्या पेडगावच्या त्यानंतर हिंदकेसरी मैदानानंतरचं हे दुसरं हिंदकेसरी मैदान आणि आत्ताही त्यांच्याच गाड्या परत म्हणजे आहेत इथं आजच्या दाव्यादार आहेत. बघूया मित्रांनो कोण फायनल घेते. हे मित्रांनो हे युवक आहेत, हे सूत्रसंचलनाचं काम करत असतात, पूर्ण होस्टिंग करत असतात, अतिशय उमद्या पद्धतीने होस्टिंग करत असतात. अतिशय सुंदर आणि निर्विवाद वरच्या सहभागने आदरणीय मंडळ 47 सोळा दाखवल्या
मित्रांनो, आज माझ्या मागे ज्या व्यक्ती आहेत ना, त्या व्यक्तींचा सिंहाचा वाटा आहे ही बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी. आज त्यांना विचारूया नक्की त्यांचा अनुभव कसा होता चालू करताना. माझ्यासोबत सगळे ज्येष्ठ लोक आहेत. मला सांगा, धनाजी तात्यात तर पहिल्यांदा आबांपासून सुरुवात करू. मला सांगा आबा, ज्यावेळेस बैलगाड्या चालू करायचं हे तुमच्या विचारात होतं, त्यावेळेस तुम्हाला अडचणी काय काय येत होत्या? सर्वप्रथम अडचण म्हणजे लोकांना ही केस कुणाला समजतच नव्हती, आणि नक्की काय प्रकार घडलेला आहे, कशामुळे आपल्या बैलगाडा शर्यती बंद झालेल्या आहेत, काय कारण, बाबा आपल्याकडनं काय चुका झालेल्या आहेत, हे लोकांना समजून सांगणं, आणि लोकांना समजून सांगण्यापलीकडं सरकारी यंत्रणेला ते समजून सांगणं की बाबा जरी काही अत्याचार झाले असतील तर त्याच्यातनं त्या अत्याचारावरती आपण नियमावली करू, कायदा करू, कायद्याने त्याच्यावरती लोकांना शिक्षेस पात्र करू, आणि शिक्षेस पात्र केल्यानंतर त्याला कायद्याच्या कचोटीत आणू. पूर्वी कायदा नव्हता, लोक अशी स्वैर पळवत होते, त्याच्यामुळं अत्याचार होत होते, गैरप्रकार घडत होते, आणि त्याच्यावरती प्राणीमित्रांचा आक्षेप होता. तर आपण आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करणं गरजेचं होतं. त्या पद्धतीने आम्ही काम चालू केलं. सरकारी यंत्रणा किंवा राजकीय इच्छाशक्ती तयार करणं ही फार मोठं त्यावेळेस कष्टाचं काम होतं, कारण आपल्याला कुठलाही ॲक्सेस नव्हता वर राजकारण्यांपर्यंत जायला किंवा अधिकाऱ्यांपर्यंत जायला. परंतु आम्ही चिकाटी सोडली नाही. आमचे सहकारी बोदके साहेब असतील, रामभाव टाकळकर असतील, धनाजी तात्या आहेत, इथं अजून बरेचसे सहकारी आहेत, किंवा कोणाच्या ना कोणाच्या ओळखीने कुठंतरी अधिकाऱ्यांपर्यंत किंवा पुढाऱ्यांपर्यंत पोचून हे बाबा शर्यत चालू, शर्यतच का बाबा, शर्यत कशासाठी, ह्या खिलार जनावरांचं संवर्धन व्हावं, आणि हे संवर्धन कसं होईल की बाबा दुष्काळी पट्ट्यात खिलार जनावर जे पैदास होतं त्याला शेतकऱ्यांना रास्त भाव मिळतो, त्यांचा संसार त्याच्यावरती चालतो, नंतर ह्या जातीचं संवर्धन होतं. मधल्या काळामध्ये बंदीच्या काळामध्ये सरकारनेच पशुगणना केली, त्याच्यामध्ये जवळजवळ निम्मा खिलार वंश कमी झालेला आहे. आता कदाचित ह्या शर्यतीमुळं तो वंश वाढण्याची शक्यता आहे असं सगळ्यांना वाटतं, आणि ते दिसतंय पण सगळ्यांना की बाबा बारकं वासरू घेतलं तरी 30,000 रुपयाला म्हणजे, आणि गरिबाच्या संसाराला हातभार लागतो याच्यातनं. बाकीच्या मैदानावरती जे काय व्यवसाय करणार असतील ह्यांचं पोटपाणी चालतं आहे, टेम्पोवाले, आमकं दमकं, हे सगळं अर्थकारण, सांस्कृतिक महत्त्व, अर्थकारणाचं महत्त्व, गोसंवर्धनाचं महत्त्व हे सगळ्यांना पटवून द्यावं लागलं, आणि तो आमच्या दृष्टिकोनातनं फार म्हणजे ते पटवून देणं फार महत्त्वाचं होतं, आणि कठीण पण गेलं आम्हाला, त्याच्यामुळं हा वेळ गेला. आणि सुज्ञ माणसांना बी कळायला लागलं की बैलगाडा शर्यत ही चालू झाली पाहिजे, त्याला कारणं ही अशी आहेत. एवढं असं स्टार्टला आम्हाला ते त्रास झाला. पण आबा, नक्की आक्षेप काय होता प्राणी मित्रांचा की ह्या गोष्टीचा आक्षेप आहे, आणि ती मला वाटते बघणाऱ्या सगळ्या जे बैलगाडी प्रेमी आहेत त्यांनी जाणून घ्यावा. आक्षेप काय नक्की? आक्षेप म्हणजे आता आपल्या भागात समजा इकडं समजा फायनलचा जो खेळ होतो ह्याच्यामध्ये पूर्वी शिफ्टी चावली जाते जायची, नंतर आपल्याला खेळायला आपण टोचणं घालायचो, नंतर काठीने मारायचं, नंतर बैलाला पडला वगैरे पडणं, म्हणजे अत्याचार, मारहाण, टोचणं, नंतर शेपूट चावणं हे आपल्या भागामध्ये, नंतर काही सांगली भागामध्ये ते जे अंतर होतं, जास्त अंतर होतं, 4 किलोमीटर जायचं आणि 4 किलोमीटर यायचं, त्या दृष्टिकोनातून त्यांना अत्याचार होण्याला तो वेळ मिळायचा, त्यांना 20-25 मिनटं, अर्धा तास बैलं पळायची, आणि त्याच्यामध्ये 2 ड्रायव्हर बसायचे, त्याच्यामध्ये तो टोचायचा वगैरे प्रकार जास्त व्हायचा, आणि बैलाची दमच्याक होऊन बैलं मारायची, मग ते अंतर कमी केलं. दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे नाशिक भागामध्ये एक बैल आणि एक घोडा झुपला जायचा, काय तर घोड्याची पळण्याची क्षमता आणि बैलाची पळण्याची क्षमता ही वेगळी आहे, दोन प्राणी वेगळे आहेत, दोन्ही प्राणी एकत्र जोडले नाही पाहिजे, हा एक मूळ आक्षेप होता. त्याच्यासाठी पण कायद्याने आपण घोडा आणि बैल झुपणं हे कायद्याने आपण रद्द केलेलं आहे, आणि तो कोणी पळवावं नाही. आता सांगितलं की आक्षेप काय होते, पण ज्यावेळेस कायदा आला त्यावेळेस आदर्शवत गाड्या कशा असाव्या तुम्हाला वाटतं?
आदर्शवत गाड्या कशा असाव्या असं तुम्हाला वाटतं? नाही, बैलगाडा शर्यतीमध्ये आदर्शवत जर गाडी म्हटलं तर त्याच्यामध्ये जबाबदारी जशी आयोजकाची आहे तशी दुसरी जबाबदारी गाडीवानाची आहे, बैल मालकाची पण आहे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट की बैलांचं आरोग्य चांगलं असणं, त्यांची व्यवस्थित जपणूक करणं. दुसरी गोष्ट शर्यतीच्या दिवशी त्यांना आणल्यानंतर त्यांना व्यवस्थित धावपट्टीवर उतरवणं, त्यांची बांधण्याची व्यवस्था करणं. आता जरी पावसाळी वातावरण असलं तरी बऱ्यापैकी ह्या शर्यती गावजत्रांना उन्हाळ्यामध्ये होतात. उन्हाळ्यामध्ये बैलांना सावलीची व्यवस्था करणं, त्यांना जो आवश्यक चारा आहे पाणी आहे ते सोबत ठेवणं, आणि शर्यतीच्या ठिकाणी बैलांना कोणत्याही प्रकारची हानमार असेल, मारहाण असेल, ही कोणत्याही प्रकारची करू नये अशी एक अपेक्षित आदर्शवत गाडीसाठी अपेक्षित आहे. आणि शर्यतीचे त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर सर्व नियम पाळणं, आयोजक ज्या ज्या सूचना देतील त्याचे जर स्पर्धकांनी जर सर्व नियम पाळले तर मग चांगल्या पद्धतीची शर्यत होते आणि ती गाडी आदर्शवान ठरते. अजून एक मुद्दा मला ठळकपणे मांडायचा, जसे कुस्ती परिषद आहे तशी बैलगाडा परिषदही आहे, पण आपण सर्वांनी एक नियम टाकून एक बाबा बैलगाडीला प्रवेश फी असं निश्चित का केलं जात नाही? कारण प्रवेश फीमध्ये खूपच तात्या गडबड आहे, कोण किती काय घेतं, कमवण्याचा व्यवसाय होऊन बसला. काय सांगाल तुम्ही त्याच्याविषयी? आता आपल्या एखादं 10,000 बक्षीस असलं की नाही तर प्रवेश फी 100 रुपये पाहिजे, आणि 50,000 एक नंबरचं बक्षीस असलं तर 500 रुपये असा हो, आणि एक लाखाचं एक नंबरला असलं तर 1,000 रुपये असा हो. म्हणून हिथं आमचे शेतकरी लोक 10,000 बक्षीस असलं की 1,000 बक्षीस हे न काय म्हणजे काय सुप्रीम कोर्टात निकाल आणला की मित्रांनो, या मैदानात फेऱ्यांची संख्या झाली 74. हा महाराष्ट्रात एक विक्रम म्हणावा लागेल, 74 फेऱ्या. आता सेमी फायनल आणि फायनलचा थरार होईल. तुम्ही बघता इथं सगळा प्रचंड उत्साह आहे, फेरं झाले 74, तर आता ह्याच्यानंतर सेमी चालू होईल. लक्ष द्या, अंतिम निर्णय असणार आहे. सुंदर अशी गाड्या पळत आहे.
प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी प्रत्येक ग्रुपला प्रत्येक तरुण पिढीनं बैल घेतला, खुंड घेतला आणि अख्खा महाराष्ट्र बैलगाडीने जाणार आहे. मित्रांनो, आज इतिहास झालेला आहे. पेडगावचं जे महाराष्ट्राचे सगळ्यात मोठं मैदान झालं, त्या मैदानाचे मानकरी आत्ता माझ्यासोबत आहेत, बलमा आणि इकडं सरदार. तर ह्यांचा पैरा कसा जुळला, नक्की काय कशा पद्धतीनं नियोजन केलं हे विचारूया. माझ्यासोबत आहेत बलमाचे मालक. मला सांगा, नक्की कसं जुळवून आणलं हे तुम्ही? बलमाला कालपर्यंत तर पैरा नव्हता, म्हणजे मैदान उद्याच्या लाईन आदल्या दिवशीपर्यंत पैरा नव्हता. मग समीर आयरेग म्हणजे गोट्या पैलवान माहुली याचा पैरा आणि रोहन बर्गे यांनी मिळून पैरा सरदारचा आणि बलमाचा केला, आणि आम्हाला विश्वास पण नव्हता की आम्ही एक करू, आणि आज एक केला, इतिहास घडवला आज. बलमाचं थोडं मला इतिहास सांगा, नक्की घरच्या काय खोंड आहे का, कुठनं आणलेला आहे तो? आम्ही विशाल डायव्हर येवलेवाडी इकडं मैदानाला जात होतो, तिथं आम्हाला आदत वयातच आम्हाला बलमा हा दिसला, म्हणजे बारकासा होता आणि त्या काळात आमचा सुंदर पळत होता. त्यांची नजीक घासाघाशी कंटिन्यू एक दोन मध्येच व्हायची. मग अक्षयच्या डोक्यात आलं की आपल्याला हा खोंड लागतोय, म्हणजे घ्यावाच लागतोय, कारण हा घास सापडतच नव्हता. मग चिंचणी मांगरोळात प्रशांत निकम म्हणजे दामले पाहुणे त्यांच्याकडे तो घरच्या गाईचा खोंड होता, त्यांच्याकडून आम्ही विकत घेतला. बरं, ज्यावेळेस विकत घेतला त्यावेळेस शिकवण कशी दिली त्याला? कारण बलमाचं पळणं ही आत्तापर्यंत जो बैलगाड्याचा इतिहास बघितला तर कम्प्लिटली वेगळा आहे, त्याचं पळण्याची स्टाईल वेगळी आहे. तर तुम्हाला लहानपणीच कळलं होतं का, शिकवण कशी दिली त्याला? शिकवण विशाल डायव्हर आणि प्रशांत डायव्हर यांनीच करून घेतली त्याच्याकडनं पूर्ण तयारी. लहानपणापासून जसं आम्ही घेतला तिथपासून ते आत्तापर्यंत ही दोघंच तयारी करून घेतात. आता मी तुम्हाला सेकंड लास्ट प्रश्न विचारतो. बलमाचं वैशिष्ट्य म्हणजे पळण्याचं आहे, त्याबरोबर त्याचं एफर्टलेस पळण आहे, म्हणजे जास्त असं तो जास्त एफर्ट घेत नाही, नॉर्मल पळतो. अजून काय सांगाल, बलमाचं वैशिष्ट्य काय, स्वभाव वैशिष्ट्य कसा आहे, कसा येतो म्हणजे मार काय का? शांत बैल आहे, त्याला जास्त म्हणजे असं कालवा चालत नाही, जेवढा एकांत असेल तेवढा बैल फ्रेश असतो. गटाला जेवढा पळेल त्याच्यापेक्षा सीमीला जास्त बोलतो आणि सीमीपेक्षा फायनलला जास्त बोलतो, आणि जेवढा कालवा असेल तेवढा तो बावरूनच पळत असतो. आणि आत्तापर्यंतचं म्हणजे वैशिष्ट्याचं एक अख्ख्या महाराष्ट्रात एकमेव असा बैल आहे की गाडी बांधून पळणारा पूर्णपणे.
बलमाच्या जोडीदाराकडे वळूया. सरदार, खऱ्या अर्थानं जर एखादा बैल पळत असेल आणि एवढं मोठं पारितोषिक मिळवत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असतं जोडीदार. तर सरदार हा बैल आहे आणि खऱ्या अर्थानं आज तुम्हाला अभिनंदन द्यायला तुम्ही पात्र आहात. तर मला सांगा सरदारचं काय काय वैशिष्ट्य सांगा. सरदार हा आम्ही आमच्याकडे एक ह्याच्या अगोदर सरदार नावाचा बैल होता, तो पण खूप पळायचा. त्याच्यानंतर तो आम्ही काही कालांतरानं विकला गेला. नंतर आम्हाला हे लहान वासरू भेटलं. वासरू भेटल्यानंतर आम्ही त्याला विकत घेतलं आणि मोठा केला. तर हा बैल एवढा गुन्हे की माझ्या हिशोबानं आजपर्यंत मी असा बैलच बघितला नाही, म्हणजे एवढा गुन्हे असं आहे ते. अरे त्यांनी सांगितलं पैरा कसा जोडला, मला सरदारचं वैशिष्ट्य सांगा की काय वैशिष्ट्य आहे, त्याचे स्वभाव कसा आहे, कुठल्या साईडनं पळतो. सरदार हा दोन्ही खांदी आहे, दोन्ही खांदी पळतो आणि खूप गरीब, त्याला कोणाला त्रास देणे नाही. त्याचा पळतं तुम्ही पाहिलाच हां. आणि आता बऱ्यापैकी चांगलं आमचं नाव लौकिक केलेलं आहे सगळीकडं. बऱ्याच फायनलमध्ये राहिला, फायनल बक्षिसं मारली. आणि पैराचा विषय झाला तर आमचे पैलवान आहेत गोटू शेठ, त्यांनी आमचा पैरा केला. आता सरदारचं वय किती आहे, दुसरा आहे का चौसा किती? चौसा आहे, चौसा. हां चौसा आहे. हां ड्रायव्हर सगळ्यात महत्त्वाचं, जॅकी महत्त्वाचं आहे. कारण जर एखादी गाडी पळत असेल तर सगळ्यात दिक जवळ न बघणारा कोण व्यक्ती असेल तर जॅकी. तर त्यांना विचारूया, आज एवढ्या मोठ्या मैदानात ती हिंदकेसरी झालेत. तर तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. मला सांगा ज्यावेळेस तुम्ही सिमीला पळवत होता, कारण तो खूप अटीतटीचा सामना होता, त्यावेळेस काय तुम्ही चालवताना तुमच्या डोक्यात काय चालू होतं? मला वाटलं नव्हतं की बाबा गाडी राहील म्हणून, कारण दोन वेळा गाडीला जोगारा बी बसलाला. पण आपलं म्हणजे वैशिष्ट्य आहे की निकालच पास वाजतावर हातच बंद नाही, मग पुढे संपल्यावर बघू काय घडेल ती घडेल. असं मला विचारायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस अजून खूप गाड्या आणल्या असतील, ह्या गाडीचं काय वैशिष्ट्य तुम्हाला सांगा, आज काय वैशिष्ट्य तुम्हाला दिसलं? मग ह्या बैलाचं वैशिष्ट्य की बैल जेवढे हानत्यात तेवढ्यात विशाल डायव्हर आणि मी दोघांना सगळ्यापेक्षा जास्तच पोहोत. आणि त्यात गट काढलाला सचिन मामानं आणि त्यांची गाडी लागली दुसरी, दोन्ही एखादं लागले आणि मी होतो खाली. मग परत मला भाज्यांचा फोन आला की असं असं झालं आहे, मग मी वर आलो. मग आम्हाला कोणाला वाटलं नव्हतं की गाडी लागली म्हणून, जेव्हा पकारलं तेव्हा आमची गँग पळत आली की आपली गाडी लागली. आता मी फायनलकडे नेतो. फायनलच्या नजरा म्हणजे जवळजवळ 1-1.5 लाख पब्लिक होतं, 8 ते 9 गाड्या आपल्याबरोबर कॉम्पिटिशनला होत्या, सगळ्या एक नंबरच्या गाड्या. ज्यावेळेस सुटला त्यावेळेस काय तुम्ही कशा पद्धतीनं हे सगळं केलं, तुम्हाला कधी जाणवलं की आपण एक नंबर झालो, विजेता झालो? खाली म्हणजे तसं आम्ही एक जवळजवळ 2-3 नंबरला तर पळतच होतो खाली. पण पुढं पुढं जसं रानगाव होईल जेवढा पल्ला तेवढंही ओढतच, त्यामुळं पुढं पुढं निकाल रेषेकडे आलो की काय निकालात उबा राहून एक केला 700 गाड्यात, त्यातच आपण खुश. 700 गाड्यात केलं, मला वाटतं ही सगळ्यात मोठी दोन्हीही बैलाची अचिव्हमेंट आहे. कारण ह्याच्या एवढ्या बैलगाड्या महाराष्ट्रात आत्ता तर झालं नाही. आणि हे खऱ्या अर्थानं आत्ता मी म्हणतो महाराष्ट्राची नवीन हिंदकेसरी जोडी आहे. ह्या जोडीचे शिल्पकार माझ्यासोबत आहेत रोहन. तर मला सांगा रोहन, तुम्ही हे कसं साध्य केलं, परत एकदा विचारतो कारण महत्त्वाचा असतो पैरा, हे कसं तुम्हाला जुळून आलं? काय साध्य करण्यासाठी दुसरे काही गोष्ट नाही, फक्त बलमावर असणारं प्रेम. या बैलावर आपलं मनापासून प्रेम आहे, त्याच्यासाठी आपण काहीसुद्धा करू शकतो साध्य, एवढाच विषय. याचं वय किती आहे? वय आता 4-1 वर्षाचं. हां, ज्यावेळेस एखादा ज्यावेळेस गाडी पळते त्यावेळेस असतं त्याची सोडणी. तर सरदारला सोडणारे आहेत. मला सांगा ज्यावेळेस सरदारला सोडता त्यावेळेस कसा येतो, उभं राहायला कसा येईन, तुम्हाला आलं होतं का लक्षात सुट्टीलाच की हा बैल आपला निघून गेला आणि आपण विजेते हो? सरदारचं वैशिष्ट्य म्हणजे सरदार सुट्टीला जर त्याला आपण प्रेमाने घेतलं तर तो तेवढ्या प्रेमाने उभा राहतो, त्याला जास्त मारहाण चालत नाही, जास्त कालवा चालत नाही पाठीमागं. तो एकट्याने झाला तर एकट्याने सुटतो. आणि सरदारला पहिल्यापासून आम्ही 4 ते 5 जण सोडायला असतो पोरं, कुणाच्या हातात द्या तो तेवढ्याच गतीनं खाल्ला निघून जाणार. झेंड्यावरती लक्ष असतं बैलाचं, जसा हळीच आवाज येईल तसा बैल खाल्ला निघून जातो. झेंडा पडलं हळीच आवाज आला खाल्ला बैल निघून जातो तेवढ्या स्पीडनं. आता मला जाताचा शेवटचा प्रश्न घेतो की ही बैलं ज्यावेळेस पळतात त्यावेळेस सांभाळ महत्त्वाचं घेऊया, कारण ह्यांचं शरीर पाहिलं तर एक आकर्षक शरीर, बलमाचं असू किंवा सरदारचं आकर्षक शरीर आहे, बांधा चांगला आहे. सांभाळताना काय काय खायला घालता? बैलाचा सांभाळ तो तर महत्त्वाचा आहे बैलाचा, पण आमच्या बंधू संदीप मोहिते
एखाद्या मुलाच्यावर किंवा एखाद्या घरच्या माणसाच्यावर त्याच्यावरती जीव लावतात. त्याला बैलाला जर काय झालं तर सगळ्यात पहिले त्याच्या डोळ्यातनं पाणी येतं, त्याच्यामुळे एखाद्या माणसाच्यावर त्याला सांभाळत होतो. आता आपण बलमाचा सांभाळ घेऊया, बलमाचा नक्की सांभाळ कसा असतो मला सांगा. बलमाचा सांभाळ जसा बाकीच्या बैलांसारखा आहे तसाच असतो. केदार म्हणून आमचा एक भाऊ आहे बारका, सर्वस्व लहानपणापासून जसा घेतल्यापासून तोच बघतो. आम्ही म्हणजे त्याकडे लक्ष घालून त्याची वैरण, त्याला साधे कणकणी जरी आली तर त्याला जाणवतं की बैल आपला थोडासा हे झाला, जेंजरला आहे, मग सगळं काय असेल ते तो बघतो. आणि आम्ही त्याच्या ह्याच्यावरच हा बैलाच म्हणजे एवढा टॉपला पळतो आहे. आणि 1984 साली याच मैदानाच आमचे चुलते शिवाजीराव मोरे यांच्या पाखऱ्यानं 2 नंबर केला होता. आणि आम्ही आज मैदानात आलो, आम्हाला त्यांची आठवण झाली. त्यावेळेला असं जाणवलं की अण्णा असते तर अण्णांच्या समोर की आज 1 केला आहे, त्यांनी 2 केला होता आणि आज त्यांच्याच बैलानं 1 केला आहे. मला वाटतंय अण्णांना खऱ्या अर्थानं आपण म्हणतो श्रद्धांजली आज बलमानला दिली त्यानं 1 नंबर घेऊन. मित्रांनो, ही आहे महाराष्ट्रातील आत्ता सुप्रसिद्ध जोडी सरदार आणि बलमा. हे झालेत पेडगावचे जे मैदान झालं, आपण म्हणून महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं मैदान, त्याचे विजेते, ह्यांच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. ओके, धन्यवाद. आमची सगळी मुलं घेतली ना, सगळी सगळे घ्या मध्ये, सगळे पुढे असा नाही ना.